पहिलीच बैलगाडा शर्यत बंद पाडली. नियम मोडल्यानं पोलिसांची कारवाई. शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर पहिलीच शर्यत नाशिकमध्ये होणार होती. गुलाबी थंडी वाढत असताना निफाड तालुक्यातल्या ओझर परिसरात शर्यतीचा थरार रंगणार होता. बैलगाडा तसंच बैल आणि घोडा एकत्र बांधून होणारी शर्यत म्हणजे शमी गोंडा अशा दोन स्पर्धा रंगणार होत्या. मात्र त्यापूर्वीच पोलीस आले. शर्यतीत सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ही शर्यत बंद करण्यात आली. शासनाचे जे काही नियम रूल रेग्युलेशन आहेत त्याचं त्यांनी फॉलो केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर नियम मोडले म्हणून गुन्हे दाखल करतो आणि ते सर्व बंद करतो. ओझर परिसरात होणाऱ्या या शर्यतींसाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली होती. बैलगाडी मालकही उत्साहानं बैलगाड्या सजवून ओझरला आले होते. मात्र नियमांची पायमल्ली झाल्यानं त्यांच्या आनंदावर विरजण पडलंय. हे निर्बंध पाळताना या ठिकाणी मला त्याचा अभाव दिसतोय आणि म्हणून मीच पोलीस प्रशासनाच्या मार्फतही आणि तसंही लोकांना विनंती केली की बाबांनो ठीक आहे, आपण हा स्पर्धा पुन्हा एकदा या सगळ्या संकटाचं जर तुम्ही पालन करत नसाल तर ते संयुक्तिक नाही आणि म्हणून आम्ही तुर्तास आता हे सगळं बंद केलेलं आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एका बैलगाडीचा बैल अचानक उधळल्याची घटनाही घडली. ही बैलगाडी पार्किंग एरियात घुसली. एक बैल जमिनीवरून घसरत गेला. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. आता तर स्पर्धाच रद्द झाली आहे. आता परवानगी मिळाल्यानंतर राज्यभर शर्यतींचा असाच झुरळा उडणार आहे. मात्र पुढच्या स्टेज मागचा शहाणा या म्हणीनुसार आता आयोजकांनी यावरून अधिक धडा घ्यावा आणि अधिक काळजी घ्यावी. योगेश खरे, Zee24 नाशिक. सह्याद्रीची उंची म्हणजे वसईत गावोगावी ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. येशू ख्रिस्तांचा जन्म हा गायीच्या गोठ्यात झाला होता, त्यामुळे गावोगावी येशू ख्रिस्तांचा जन्म सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला. वसईतील भुईगाव गावातील ग्रामस्थांनी एकत्र जमून या गोठ्यासमोर पारंपरिक गाणी गात प्रार्थना केली. महाराष्ट्रातलं मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ख्रिसमसची धूम बघायला मिळते. कोरोनाच्या नियमांचं पालन करत यंदा ख्रिसमस साजरा केला जातोय. विरार पूर्व भागातील मनवेलपाडामध्ये डॉन बॉस्को चर्चमध्ये प्रभू येशूंचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. जगावरचं कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना यावेळी सगळ्यांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे